राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से आज संभागीय खाद्य आपूर्ति कार्यालय में राशन की कालाबाजारी के खिलाफ जोरदार आंदोलन किया गया। साथ ही राष्ट्रवादी कांग्रेस के पदाधिकारी संभागीय खाद्य आपूर्ति अधिकारी को ज्ञापन देने गए तो अधिकारी नदारद थे, जिस कारण कार्यकर्ताओं ने जमकर नारेबाजी भी की है। तो एक कार्यकर्ता ने कुर्सी उठाई और उसे फेंकने की कोशिश की, लेकिन अन्य लोगों ने उसे रोक दिया। कार्यकर्ताओं को आक्रामक होते देख तहसीलदार ने मौके पर पहुंचकर कार्यकर्ताओं से ज्ञापन को स्वीकार किया, लेकिन आम आदमी के अधिकार उन तक नहीं पहुंचे और इसकी कालाबाजारी नहीं रुकी, तब तक विरोध जारी रखेंगे, ऐसी चेतावनी भी कार्यकर्ताओं द्वारा दी गई है। कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठलाही कंट्रोल नाही, कुठल्याही अधिकाऱ्यावर ज्या पद्धतीचं त्यांच्याकडे शहरामध्ये अन्न पुरवठा करायचं काम होतं पण त्या पद्धतीनं होऊन नाही राहिलं। प्रत्येक रॅशनच्या दुकानामध्ये रॅशन नाही असंच होते आणि गरिबांना ते रॅशन मिळत नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळे शहराचे पदाधिकारी, प्रदेशचे पदाधिकारी आम्ही सगळे इथं आलेलो आहोत। आम्ही त्या इथे आपल्या महाराष्ट्र शासनामधले जे झोपी गेलेले अधिकारी आहेत, तिथे मंत्री नसल्यामुळे जे ज्या पद्धतीनं अधिकारी जे कारभार चालवत आहेत त्याच्या विरोधात आम्ही इथं आंदोलन करत आहे। ज्या सर्वसामान्य नागरिकांना, गरिबाला कुठल्याही पद्धतीचं अन्न मिळत नाही आहे, धान्य मिळत नाही आहे, त्याच्यासाठी आम्ही ह्या एल्गार आपण पुकारलेलं आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपूर।